अभिनेत्री मानसी नाईक यांच्यासोबत छेडछाडीची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये युवासेना जिल्हाप्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रकार झाला. याबाबत मानसीनं मुंबईमधल्या साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. एका अज्ञात व्यक्तीनं मंचाजवळ जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केल्याचंही मानसी यांनी तक्रारीत म्हटलंय. साकीनाका पोलिसांनी हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे वर्ग केलंय. स्वतः अभिनेत्री मानसी नाईक आपल्याबरोबर आहेत. मानसी, सर्वप्रथम तर आपल्या सोबत झालेल्या या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि राज्य सरकार आणि पोलिसांकडे मागणी करतो की कडक कारवाई व्हावी. नेमकं काय घडलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसी, आपल्या या धाडसाचं अभिनंदन, आपण तक्रार दाखल केली आहे या प्रकरणामध्ये. जी, झालेला प्रकार फारच हास्यास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही आणि वाईट आहे त्यातून. कारण आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा मुलींना जाळलं जातं, ऍसिड फेक होते, त्या ठिकाणी भीतीच नाही लोकांच्या मनात, हे समोर येत आहे. कारण सहजपणे माझ्या आईला रात्री 12 वाजता तुझ्या मुलीला रस्त्यावर आम्ही मारून टाकू, मारून टाकू, किंवा तिचे व्हिडिओज आम्ही काढलेले आहेत आणि ते व्हायरल करू, असं धमकी देण्यात आली. आणि मेन म्हणजे मला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी फिजिकल असॉल्ट केला गेला, ज्याचं आयोजकांनी मला मदत न करता मलाच दबाव आणला की मी गप्प बसावं आणि त्या मुलाला पळवून लावलं. बर, तर नक्की नक्की मानसी काय घडलं होतं तिथे? कारण एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. या मंडळींना आपण सगळं मॅनेज करू शकतो असं वाटतं. आपण तक्रार दाखल केली, आपलं खूप अभिनंदन, कारण मुली बोलत नाहीत, आपण बोललात. काय नेमकं घडलं? सर्वप्रथम मी महाराष्ट्राची मुलगी आहे, मला जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलंय, म्हणजे आई वडिलांच्या सारखंच प्रेक्षक मला प्रेम करतात आणि इतक्या लाडक्या नर्तकीला अशा ठिकाणी, कारण मी महाराष्ट्रभर हिंटे असे परफॉर्मन्सेस करत. तर झालं असं की मला एकतर त्या बॅकस्टेजला शेअर इट थ्रू मी जेव्हा गाणं देत होते तेव्हा त्या मुलांनी फिजिकल असॉल्ट केला आणि त्यानंतर जो आयोजक होता तो शेजारी उभं राहून एका स्त्रीवरती हल्ला होतो असा ते बघून सुद्धा काही न करता त्या माणसाने त्या मुलाला पळवून लावलं. आणि मी जेव्हा रिॲक्ट करायला गेले तेव्हा त्या माणसाने माझ्यावरच अरेरावी करत स्वतःच्या बायकोला, आता तुम्ही माझ्या बायकोशी बोला, तुम्ही माझ्या बायकोशी बोलात, करत धमकी दिली. त्यानंतर मी कार्यक्रम माझा, बिकॉज आय एम अ प्रोफेशनल, मी माझा कार्यक्रम तरीही पार केला. दोन्ही परफॉर्मन्सेस करत मी निघण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा माझी गाडी बाकीच्या गाड्यांमध्ये अडकवून ठेवली 20 मिनिटं आणि मला निघायला त्रास होईल असं बघितलं. पण माझ्या हेअरस्टाईलिस्टनी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा लोक जमली आणि लोकांची भीती बघता एक गाडी हल्ली आणि आम्ही तिकडनं निघालो. आता इथपर्यंत तरी ठीक होतं, पण त्यानंतर माझ्या आईला रात्री 12 वाजता फोन करून अरेतुरीच्या भाषेनी त्यांच्या मेसेजनी, म्हणजे डॉक्टर सुनीता पोटे यांनी इतक्या घाणेरड्या शब्दात वागणूक केली त्यांची, म्हणजे माझ्या इमेज बद्दल, मानहानीचा तर आरोप आहेत पण माझ्या इमेज बद्दल, माझ्या आईच्या संस्कारांबद्दल, अरेतुरीची भाषा करत तुझ्या मुलीला रांजणगाव गणपतीला घेऊन ये, नाही मी तिला मारून टाकलं तर बघा, असं धमकी. आणि तुझ्या मुलीचे व्हिडिओज काढण्यात आलेले आहेत, ते आम्ही व्हायरल करू असं सांगण्यात आलं. माझ्यापर्यंत तर गोष्ट होती झाली, मी गप्प बसले, पण माझ्या आईवर आणि माझ्या घरच्यांवरती जेव्हा गोष्ट जाते तर मी गप्प नाही बसणार. मनसे, आपण सांगताय हे सगळं ऐकताना सुद्धा संताप येतोय. हे कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते आणि एवढं सगळं घडल्यानंतर खरं आहे आपण तिथे थांबून तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणं शक्यच नव्हतं. पुढं नेमकं काय घडलं? कारण आत्ता सगळा महाराष्ट्र पाहतोय, कुठल्या राजकीय पक्षाचे हे कार्यकर्ते होते? कसं आहे की जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो ना तेव्हा आम्ही कुठल्या रंगाचं काय झेंडा आहे हे आम्ही नाही बघत, आम्ही प्रेक्षकांसाठी कार्यक्रम करतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण कसं आहे की माणुसकीच्या पेक्षा दुसरं कुठलंच कार्य नाही जगात, आणि ती माणुसकी न दाखवता आणि एका स्त्रीला मदत न करता अशा प्रकारे वागणूक देणं हे खूप लज्जास्पद आहे. आणि मी गप्प बसणार नाही, कारण मी महाराष्ट्राची मुलगी आहे, मी एक मुलगी आहे बेसिकली, आय एम अ गर्ल. त्यामुळे मी सपोर्ट मुंबई पोलिसांचा घेतलेला आहे आणि त्यांनी इतका गोड मला सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे मी शतशः त्यांची नेहमीच आभारी राहील. मानसी, आम्ही देखील आपल्यासोबत आहोत, महाराष्ट्रातली सर्व जनता आपल्या पाठीशी आहे, कारण आपल्या मुलीची अशा पद्धतीनं छेडछाड होणं कुणीही खपवून घेणार नाही. मी आत्ता माहिती घेतली, युवासेनेचा हा जिल्हा प्रमुख आहे आणि मी आत्ता आवाहन करतो महाराष्ट्राच्या समोर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंना, वरुण सरदेसाई सरचिटणीस आहेत, त्यांनी तातडीनं या सगळ्याबद्दल माहिती घ्यावी. आपल्या पदाधिकाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आपण ज्यावेळेला 10 वेळा महाराष्ट्राच्या बंधू भगिनींचं नाव घेतो, भगिनी भगिनी 100 वेळा ही नेते मंडळी म्हणतात, त्यावेळेला एका अभिनेत्रीला अशा पद्धतीनं जर धमकावलं गेलं असेल, छेडछाड झाली असेल, तर हे निषेधार्ह आहे, आम्ही याचा निषेध करतो. मानसी,
महिलांना पुढे करून आपल्याला धमकावण्यात आलं, म्हणजे एखादी अभिनेत्री आपल्या गावामध्ये कार्यक्रम करायला येते, महाराष्ट्राचं प्रेम आपल्याला मिळतं, पण अशी कुठेतरी एखादी घटना होते, निश्चितच आपण लोकांच्या बद्दल सातत्यानं आदरयुक्त बोलताय, पण असा एखादा माणूस निश्चितपणे आपल्याला वेदना देऊन जातो. इतर सहकारी जे होते आपल्यावर कार्यक्रम सादर करायला आलेले, त्यांनी याच्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चित त्यावेळेला सपोर्ट दिला असेल, आपण काय सांगाल, आपण काय काळजी घेतली पाहिजे इतर कलाकारांनी देखील आणि काय आवाहन कराल? खरं तर सपोर्ट कोणीच दाखवला नाही ज्याच्यामुळे सगळी गोष्ट झाली, आणि बाकीच्या कलाकारांचं मी नाव नाही घेऊ इच्छित कारण त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्यांना त्रास होईल असं मला अजिबात वाटत नाही, असं मी काही करावं. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक मुलगी म्हणून किंवा एक स्त्री म्हणून सांगायचं आहे की आजच्या जगात जेव्हा स्त्रीला अत्यंत गरज आहे पाठिंब्याची किंवा सपोर्टची सेफ्टीची, अशा जगात आपण जगतो आहोत जिकडे जाळपोट होते. काल पण एका मुलीला जाळण्यात आलं, जिकडे निर्भयाची केस चालू आहे, प्रियंकाची केस चालू आहे. मी फक्त एक स्त्री म्हणून नाही पण एक भारतीय म्हणून पण मी सांगू इच्छिते की लोकांच्या मनात भीती का नाहीये की सहजपणे कोण कोणाला म्हणतं की मी तुम्हाला मारून टाकीन इतक्या सहजपणे. तर हे भीती तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे, मग तुम्ही मेल असा किंवा फिमेल असा, दोनदा विचार केला पाहिजे की नाही आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, कोणासाठी बोलतोय, आणि जीव मारण्याची धमकी म्हणजे हे काय. आणि हसण्यासारखं असं आहे की देवानंतर आपण डॉक्टरांना पूजतो पण ते अक्युज्ड दोघही डॉक्टरच आहेत. मानसी, आपण आवाहन करूयात युवा सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या मंडळींना, त्यांनी कृपया हे सगळं पहा, एका अभिनेत्रीला अशा पद्धतीनं आपल्या पदाधिकाऱ्यांना धमकावलंय, निश्चितच हे अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही माध्यम म्हणून मानसी आपल्या पाठीशी उभे आहोत, मुंबई पोलीस कडक कारवाई करतील, शिवसेना युवा सेना या दोघांचंही निश्चित पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी दखल घेतील, आम्ही त्यांना दखल घ्यायला भाग पाडू. धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन, तक्रार दाखल केली पोलीस हत्याबद्दल.